नमस्कार मित्रांनो पुन्हा अकॅडमीच्या चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी नवीन लेक्चर या ठिकाणी घेऊन आलो आहोत आजचं लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली तलाठीची आणि वनरक्षक बॅच या ठिकाणी सुरू झाली आहे यामध्ये मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण आणि सामान्य नाम्याचे संपूर्ण विषय या ठिकाणी घेतले जातात तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो बुद्धिमत्तामध्ये जे चॅलेंजिंग प्रश्न असतात त्यावर आपला आजचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओची पी जर कोणालाही हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ही पी डी एफची लिंक टाकून ठेवेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर आजचा जो पहिला प्रश्न आहे आपला एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे चाळीस व डोक्यांची संख्या पंचेचाळीस आहे तर त्या शेतात एकूण कोंबड्या किती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर असे भरपूर सारे चॅलेंजिंग प्रश्न रिजनिंगमध्ये त्या ठिकाणी येत असतात तर बघा आजचा जो प्रश्न आहे त्याला आपण तीन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर पहिली पद्धत तुम्हाला ऑप्शन वाईज तुम्ही सॉल्व्ह करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करू शकतात आणि त्याच्याही नंतर तुम्ही एकविशवाई सॉल्व्ह करू शकतात तर मी तुम्हाला हे जे उदाहरण आहे ते तिघ पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व करून देईल तर बघा सगळ्यात पहिले आपण शॉर्ट ट्रिक वाईज जाऊया की हे एक्झाम्पल कसं सॉल्व होणार तर काय करायचं मित्रांनो सगळ्यात पहिले पायांची संख्या किती घ्यायची तर पायांची संख्या किती दिली आपल्याला एकशे चाळीस दिली पायांची संख्या किती दिली आहे एकशे चाळीस त्याच्यानंतर काय करायचं त्याच्या निम्मे करायच्या पायांच्या संख्येच्या काय केली निम्मे केली तर एकशे चाळीसच्या नेमकी किती आले मित्रांनो सत्तर आता त्याच्यातून डोक्यांची संख्या वजा करून टाकायची पायांच्या संख्येच्या निम्मे केली आणि त्याच्यातून डोक्यांची संख्या तर डोके किती दिले आपल्याला पंचेचाळीस दिलेले आहेत त्या ठिकाणी दोन संख्या आपल्याला महत्वाच्या आहेत एक तर दिली आपल्याला पायांची पाया संख्या एकशे चाळीस आणि डोक्यांची संख्या किती दिली आहे पंचेचाळीस तर या दोघी संख्या महत्वाच्या आहेत तर पायांच्या संख्येच्या निम्मे केली त्याच्यातून डोक्यांची संख्या वजा केली तर शून्यातून पाच जात नाही इथं हातच्या घेतला दहातून पाच गेले पाच आणि सातातून पाच गेले दोन तर या ठिकाणी जे उत्तर आलेले आहे ते चार पायवाले प्राणी आहेत चार पाय वाले प्राणी सांगा बरं मित्रांनो चार पाय कोणाला आहे तिथे कोंबडीला का गाईला तर चार पाय आहेत गाईला याचा अर्थ संपूर्ण त्या ठिकाणी पंचवीस गायी आहेत मग आता बघा टोटल प्राणी किती होते टोटल प्राणी होते पंचेचाळीस आपल्याला गायींची संख्या विचारलीच नव्हती जर तो या उदाहरणात गायींची संख्या विचारली असती तर डायरेक्ट आपलं उत्तर निघालं की पंचवीस गायी आहेत परंतु आपल्याला गायींची संख्या न विचारता कोंबड्यांची संख्या विचारली ती मग बघा टोटल प्राणी किती आहेत डोके किती येते तर पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे पंचवीस काय आहेत गायी आहेत तर दोघांची वजबाकी केल्यावर काय आले वीस काय आल्या कोंबड्या आल्या याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक तीन जो आहे तो काय आहे बरोबर आहे तर हे आपण शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह केलं आता आपल्याला काय करायचं आहे पर्यायानुसार कसं सॉल्व्ह करणार तर बघा टोटल प्राणी किती होते पंचेचाळीस आपल्याला कोणाची संख्या विचारली होती तर आपल्याला शेतामध्ये कोंबड्या किती ते विचारलं होतं याचा अर्थ आहे चारीच्या चारी, चारी, चारी पर्याय कशासाठी दिले कोंबड्यांची संख्येसाठी तर मग समजा मी पहिला पर्याय चेक करतो या ठिकाणी पंचवीस तर समजा शेतामध्ये पंचवीस कोंबड्या आहेत तर सांगा बरं गाई किती येतील वीस गाई येतील बरोबर मी काय केलं पंचेचाळीस म्हणून पंचवीस वजा केले तर काय घेतलं या ठिकाणी वीस काही आल्या गाई आल्या आता पंचवीस कोंबड्यांचे प्रत्येकी कोंबड्याला दोन पायप्रमाणे किती पाय झाले पन्नास पाय झाले आणि प्रत्येकी गायीला चार पायप्रमाणे वीस गायींचे किती पाय झाले ऐंशी पाय झाले आणि जर पन्नास कोंबड्यांचे पाय आणि ऐंशी गायींचे पाय जर यांची एकत्रित बेरीज केली तर ती किती आली एकत्रित बेरीज एकशे तीस परंतु आपल्याला पायांची संख्या किती दिली आहे एकशे चाळीस याचा अर्थ पहिला पर्याय उत्तर नाही आहे मग समजा दुसरा पर्याय चेक केला आपण समजा पंचेचाळीस प्राण्यांमध्ये तीस ज्या आहेत त्या काय आल्या कोंबड्या आल्या तर पंधरा काय येणार गाई तीस कोंबड्यांचे प्रत्येकी दोन पायाप्रमाणे किती पाय झाले साठ पाय आणि प्रत्येक गायीला चार पायप्रमाणे पंधरा गायींचे पाय किती झाले साठ तर अशा पद्धतीने कोंबड्यांचे साठ आणि गायींचे साठ पाय असे एकशे वीस पाय झाले परंतु आपल्या पायांची संख्या किती होती एकशे चाळीस याचा अर्थ दुसरा पण पर्याय काय आहे रॉंग आहे तिसरा पर्याय आपण जे चेक करतोय बघा जो की राईट पर्याय आहे तर पंचेचाळीस मध्ये वीस जे आहेत तर वीस काय आहे मान कोंबड्या का मानल्या तर पंचवीस काय मानल्या आपण गाई मानल्या तर आता वीस कोंबड्यांना प्रत्येकी दोन पायप्रमाणे किती पाय झाले चाळीस आणि पंचवीस गायींचे प्रत्येकी चार पायाप्रमाणे किती झाले शंभर आणि वीस चाळीस कोंबड्यांचे पाय आणि शंभर गायींचे पाय टोटल बेरीज किती झाली एकशे चाळीस आणि आपल्या पायांची संख्या पण दिली होती एकशे चाळीस याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन काय आहे बरोबर आहे आता याला आपण काय करू शकतो याला आपण इक्वेशन पण सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो इक्वेशन का सॉल्व्ह करायचं तुम्ही म्हणाल की सर जर डायरेक्ट उत्तर निघते तर काय इक्वेशन वाईस सॉल्व्ह करायचं तर काय असतं मित्रांनो की कुठलं ही गणित जर इक्वेशन वाईज जर सॉल्व्ह करता आलं तर खरं आपल्याला गणित आलं असं आपण म्हणतो आणि याच्याने काय होतं की बाकीचं पण आपलं गणित काय होत चालतं स्ट्रॉंग होत चालतं तर आता या ठिकाणी बघा गाय आणि कोंबड्या अशा दोन घटक या ठिकाणी दिले तर मी काय करतो कोंबड्यांना मानतो एक्स कोंबड्यांना काय मानलं एक्स मानलं आणि गायीला मानतो गायला मानतो वाय बरोबर आता बघा मला काय म्हटलं होतं की एका शेतामध्ये काही कोंबड्या व काही गायी आहेत पायांची संख्या एकशे चाळीस आणि डोक्यांची संख्या पंचेचाळीस तर मला काय करायचंय एक्स कोंबड्या अधिक वाय गायी अशी टोटल डोक्यांची संख्या किती आली मित्रांनो पंचेचाळीस ते इक्वेशन मला फर्स्ट भेटली आणि प्रत्येक कोंबडीला दोन पाय असतात तिथे काय घेतला दोन एक्स आणि प्रत्येक गाईला चार पाय असतात तिथे काय घेतला चार वाय अशी टोटल पायांची संख्या मला किती दिली मित्रांनो एकशे चाळीस दिली आता काय करायचंय मला या ठिकाणी मला वायची संख्या विचारली नाही मला विचारली एक्सची संख्या म्हणजे दिलेल्या दोन इक्वेशनमध्ये मला वाय नकोय मला फक्त कोण हवाय एक्स हवाय तर मला वाय कॅन्सल करायचं ना तर काय करायचं आहे इथं काय दिलाय 4 चार तर वरच्या संपूर्ण इक्वेशनला चार गुणून टाकायचं तर काय होणार चार x एक्स किती आला चार एक्स अधिक आहे चार वाय किती आला चार वाय बरोबर चार 45 पंचेचाळीस किती आला एकशे ऐंशी त्याच्यातून ही संख्या वजा करणार दोन एक्स अधिक चार वाय बरोबर एकशे चाळीस आता त्यांची काय केली वज बाकी चार एक्स म्हणून दोन एक्स गेलं किती आला दोन एक्स चार वाय चार वाय काय झालं इथं कॅन्सल एकशे ऐंशी म्हणून एकशे चाळीस गेले किती आले चाळीस आता दोन जो आहे तो इकडे जाणार भागाकारामध्ये म्हणजे एक्स बरोबर चाळीस भागेला दोन तर एक्सची किंमत किती आली वीस म्हणजे या ठिकाणी कोंबड्यांची संख्या किती वीस आणि टोटल प्राणी पंचेचाळीस होते तर वीस वजा झाले पंचेचाळीस म्हणून तर गाई किती आल्या पंचवीस तसं तिघं पद्धत तुम्ही एक्झाम्पल काय करू शकतात सॉल्व करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया एका शेतात काही कोंबड्या व काही गाई दिले आहेत त्यांच्या पायांची संख्या किती दिली आपल्याला दोनशे वीस दिली आणि डोक्यांची संख्या किती दिली आहे सत्तर दिली तर त्या शेतात एकूण कोंबड्या किती असा प्रश्न या ठिकाणी आहे तर सेम आपण आपण काय करूया याला शॉर्ट ट्रिकनुसार जाऊया तर बघा मी काय केलं दोनशे वीस जे पाय दिले त्याचे निम्मे केले त्याचे निम्मी किती आले एकशे दहा आणि त्याच्यातून डोक्यांची संख्या वजा केली तर डोके किती आहेत सत्तर तर वजा बाकी किती आली चाळीस तसे चार पायवाले प्राणी मग चार पाय कोणाला आहे गाईला आता मला सांगा मित्रांनो सत्तर मध्ये जर चाळीस गाई आहेत तर तीस काय आल्या कोंबड्या म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती बरोबर आहे दोन आलेलं उत्तर आपण क्रॉस चेक करू शकतो टोटल सत्तर प्राण्यांमध्ये तीस काय घेतलंय आपण कोंबड्या आणि चाळीस काय घेतल्या गाई तर प्रत्येकी कोंबडीला दोन पायाप्रमाणे यांचे साठ पाय झाले आणि प्रत्येक गायीला चार पायाप्रमाणे चाळीस गायींचे एकशे साठ पाय झाले तर साठ कोंबड्यांचे पाय आणि एकशे साठ गायींचे पाय तर तो टोटल पायांची संख्या किती आली दोनशे वीस आली आणि आपल्या इथं पायांची संख्या पण दोनशे वीसच दिली होती म्हणजे आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे याला तुम्ही इको पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता चला पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया तर या ठिकाणी लय एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याण्णव व डोक्यांची संख्या तीस आहे तर त्या शेतात एकूण कोंबडे किती तर मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला होमवर्क साठी आहे तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा ही पीडीएफ तुम्हाला कमेंटमध्ये बघायला मिळेल तर आता पुढचा प्रश्न या ठिकाणी घेऊया कधी कधी काय होतंय की कोंबड्याने गाईंच्या व्यतिरिक्त काही अजून वेगळं सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं तर काय वेगळं विचारलं होऊ शकतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचे तर बघा या ठिकाणी काय दिलंय एका मैदानावर काही तीन चाकी रिक्षा व काही मोटरसायकली आहेत बरोबर आता या ठिकाणी तीन चाकी रिक्षा आणि मोटरसायकल दिलेल्या आहेत चाकांची एकूण संख्या पंचेचाळीस दिली व हँडलची संख्या एकोणवीस दिली तर मैदानावर एकूण मोटरसायकल किती असतील तर आता इथं काय झालं मित्रांनो मागच्या सगळ्या उदाहरणांमध्ये कोंबडीचे पाय दोन आणि गायीचे पाय चार तर दोन चारच्या एकोणशिवाय शॉर्ट ट्रिक वापरता येत होती इथं शॉर्ट ट्रिक वापरता येणार नाही तर इथं तुम्हाला पर्यायानुसार किंवा इक्वेशन मध्ये जावं लागेल तर मी दोघी गोष्टी इथं सांगतो पर्यायानुसार कसं सॉल्व्ह करणार इक्विशन कसं सॉल्व्ह करणार तर बघा टोटल संख्या किती हँडलची एकोणावीस तर समजा एकोणावीस मध्ये सात मोटरसायकल मानल्या पर्याय क्रमांक एक चेक करतोय तर सात जर मोटरसायकल आहे तर बारा काय आल्या रिक्षा प्रत्येक मोटरसायकलला दोन चाकं आणि प्रत्येक रिक्षाला तीन चाक तर सात दुने चौदा चाक मोटरसायकलीचे आणि छत्तीस चाक रिक्षाचे तर टोटल चाकांची संख्या किती आली पन्नास परंतु मला चाकांची संख्या किती हवी होती पंचेचाळीस म्हणजे पहिला पर्याय काय झाला बाद झाला दुसरा पर्याय चेक करतो समजा एकोणावीस टोटल हॅन्डल्समध्ये एकोणावीस गाड्यांमध्ये बारा मी घेतल्या मोटरसायकली तर सात काय आल्या त्या ठिकाणी रिक्षा तर बारा यांचे प्रत्येकी दोन चाकाप्रमाणे चोवीस चाका झाले आणि सात रिक्षांचे प्रत्येकी तीन चाकाप्रमाणे किती झाले एकवीस तर चोवीस आणि एकवीस बरोबर काय झाले या ठिकाणी पंचेचाळीस चाकांची संख्या आली म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन काय आहे बरोबर आहे ताशाबद्दल याला काय करू शकतात सॉल्व करू शकतात आता काय करायचंय तुम्हाला हे जर इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला इक्वेशन पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तर इक्वेशन कशी मांडायची ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आणि पुढे कसं सॉल्व्ह करणार ते पुढच्या पेजला दाखवतो तर बघा काय करायचं समजा मोटरसायकली मानल्या मोटरसायकल एक्स मानल्या आणि रिक्षा मानल्या वाय मानल्या मोटरसायकल एक्स मानल्या रिक्षा काय मानल्या वाय मानल्या बरोबर तर आता या ठिकाणी काय करणार एक्स मोटरसायकली आणि वाय रिक्षा तर टोटल किती संख्या आली एकोणावीस हो प्रत्येक मोटरसायकलला दोन दोन चाका तर किती आले दोन एक्स आणि प्रत्येक रिक्षाला तीन चाक याप्रमाणे काय आलं तीन वाय तर टोटल टो चाकांची संख्या किती दिली पंचेचाळीस दिली तर लक्षात ठेवा या ठिकाणी मला मोटरसायकलींचे चाकांची मोटरसायकली किती असं विचारलं होतं याचा अर्थ मला या इक्वेशनमध्ये मला वाय नकोय मला काय हवं आहे एक्स हवाय तर हे उदाहरण आता इथं जागा कमी असल्यामुळे मी काय करतो पुढच्या पेजला या ठिकाणी घेतो पुढच्या पेजला तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मोटरसायकल मी घेतली होती मोटरसायकल एक्स घेतल्या होत्या आणि रिक्षा किती घेतल्या होत्या वाय तर या ठिकाणी बघा एक्स मोटरसायकल आणि वाय रिक्षा तर टोटल किती आले एकोणावीस तर प्रत्येक मोटरसायकलला दोन चाका असल्यामुळे दोनच घेतलं आणि रिक्षाला तीन चाका असल्यामुळे इथं तीन वाय घेतलं तर टोटल चाकांची संख्या किती पंचेचाळीस आता मला या ठिकाणी वाय नको आहे परंतु एक सवाय मग इथं किती आहे तीन आहे तर वरच्या संपूर्ण इक्वेशनला किती निघून निघून एक्स किती आला तीन एक्स अधिक तीन गुन्ह्याला तीन तीन गुन्ह्याला वाय तीन वाय बरोबर एकोणवीस तरी किती आला सत्तावन्न आणि त्याच्यातून खालचे इक्वेशन काय करायचे वजा करायची इथून काय वजा होणार दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर काय झालं इथं पंचेचाळीस यांची वज बाकी तर गेला किती आला काय झाला कॅन्सल आणि सत्तावन्न मोटरसायकली बारा आहे आणि टोटल एकोणवीस वाहन होते तरी रिक्षा किती आल्या सात आल्या अशा पद्धतीने तुम्ही याला काय करू शकता सॉल्व्ह करू शकतात पुढचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया एका पार्टीत वीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा प्रत्येकाशी एकमेकांशी केले तर एकूण किती हस्तांदोलन झाले म्हणजे जेव्हा पार्टी म्हणजे जेव्हा लोक एकत्र येतात तर एकमेकांना हँडशेक करतात तर इथं काय सांगितलंय की टोटल लोक किती पार्टीमध्ये वीस लोक आहेत तर किती हँडशेक होतील इथं मित्रांनो काय करायचंय इथं आपल्याला एक फॉर्म्युला आहे एन इन ब्रॅकेट एन मायनस वन डिवाइड बाय टू चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे चला फॉर्म्युला नाही लक्षात राहिलं तर काय करायचं वीस लोक आहेत ना तर वीस म्हणून एक कमी करून घ्यायचा एकोणावीस आणि बागेला काय करून टाकायचं दोन करून टाकायचं तर इथं बघा बे के बे दहा वीस आणि दहा गुणीला एकोणावीस किती आला एकशे नव्वद तर याचा अर्थ किती हा झाले एकशे नव्वद झाले पुढचं सेम क्वेश्चन या ठिकाणी बघा आता पार्टीत किती लोक झाले मित्रांनो पार्टीत लोक झाले चाळीस तर काय केलं चाळीस गुन्हेला एकोणचाळीस भागीला काय केलं या ठिकाणी दोन तर बे ते एक बे दोन तर बे दुने चार घेतला शून्य याचा अर्थ वीस गुन्हेला इथं काय करायचं आपल्याला एकोणचाळीस त्यांचा गुणाकार करायचा आहे करायचा अठराशे आठ हा गेला एक आणि बे सहा आणि एक घेतला सात ते चार घेतला शून्य तर सातशे ऐंशी अस्तांदोलन या ठिकाणी काय होत आहेत तुमचे होत आहेत सातशे ऐंशी अस्थांबून तर अशापर्यंत तुम्ही याचं पण उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे आता पुढचा प्रश्न आहे बत्तीस लोक आहेत याचं तुम्ही काढू शकता पस्तीस लोक आहेत पस्तीस गुणिला चौतीस भागेला काय केलं दोन केलं तर अशापर्यंत तुम्ही सगळ्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता पुढचा प्रश्न येत आहे बघा एका परीक्षेमध्ये चाळीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले आणि तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व दोघे विषयांमध्ये दहा टक्के विद्यार्थी काय झालेले नापास झालेले तर आपल्या या ठिकाणी तर किती टक्के विद्यार्थी पास झाले आपल्याला या ठिकाणी हे सॉल्व करायचं आहे त्याला तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता ता ता कर। तर पहिली पद्धत काय बघा सगळ्यात पहिले काय करत गणितामध्ये किती टक्के नापास झाले गणितात ते बघ ना तर गणितात किती टक्के नापास झाली चाळीस टक्के त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये किती टक्के नापास झाले इंग्रजीमध्ये तर इंग्रजीमध्ये नापास झाली तीस टक्के याच्यातून दोन्ही विषयाचे विद्यार्थी जे झालेले ते काय करायचे वजा करायचे म्हणजे किती टक्के वजा केले दहा टक्के म्हणजे चाळीसचा ते किती आला सत्तर सत्तर वजा दहा किती आला साठ तर साठ टक्के विद्यार्थी काय मित्रांनो नापास पण इथे पर्याय साठ दिलाय पण तो चुकीचा पर्याय आपल्याला इथे विचारलाय कि की किती टक्के विद्यार्थी पास झाले म्हणजे पास झालेल्या विद्यार्थी टक्केवर विचारले मग याचा अर्थ शंभर टक्क्यामधून मधून साठ टक्के नापास झाले विद्यार्थी जर मायनस झाले तर चाळीस टक्के विद्यार्थी काय झाले या ठिकाणी पास झाले म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आहे या ठिकाणी तीन बरोबर आहे राईट पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया याला तुम्ही वेन डायग्रामच्या सहाय्याने पण सॉल्व्ह करू शकता तर वेन डायग्राम कशी तयार होणार बघा सपोज टू मी या ठिकाणी एक गोल केला गणितासाठी कशासाठी गणितासाठी आणि एक गोल केला मी या ठिकाणी इंग्रजीसाठी या ठिकाणी काय करायचं दोघी विषयाचे जे कॉमन नापास झाले त्यांना कुठं टाकायचं मध्ये टाकायचं जे गणितात पण नापास आहे आणि इंग्रजीत पण नापास आहे आता इथे काय म्हटलेलं आहे चाळीस टक्के विद्यार्थी गणितात नापास आहे तर चाळीस टक्के दर्शनासाठी बघा हा दहा टक्के ऑलरेडी तर झालेला आहे तर इथं मी काय घेतो तीस टक्के घेतो आणि तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास आहे तर इंग्रजीचा हा दहा टक्के इथं पण कॉमन झालेला आहे तर इथं काय घेतो वीस घेतो तर बघा गणितात चाळीस टक्के विद्यार्थी नापास आहे दहा आणि तीस किती आले चाळीस आणि इंग्रजीत तीस टक्के विद्यार्थी नापास आहे दहा आणि वीस किती आले तीस झाले तर आता टोटल या ठिकाणी सिक्स्टी पर्सेंट विद्यार्थी आपल्याला काय भेटले नापास थर्टी प्लस टेन प्लस ट्वेंटी सिक्स्टी मग जर सिक्स्टी पर्सेंट जर फेल आहेत नापास आहेत तर अपकोर्स फोर्टी पर्सेंट स्टुडंट काय झाले या ठिकाणी पास झाले बरोबर तर सेम एक्झाम्पल तुम्ही नेक्स्ट पण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात सिम्पल काय करायचं एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले आणि पंचेस टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले तर काय करायचं यांच्या दोघांचे ऍडिशन करायचं तीस अधिक पंचेचाळीस तर टोटल ऍडिशन किती झाली पंच्याहत्तर आणि त्याच्यातून जे कॉमन आहे दोघे विषयात नापास झाले ते काय करून टाकायचे वजा करून टाकायचे याचा अर्थ टोटल नापास विद्यार्थी किती आहे पंचावन्न टक्के विद्यार्थी नापास आहे मग जर पंचावन्न टक्के विद्यार्थी आहे शंभर टक्क्यामधून टोटल टक्केवारी किती असते शंभर टक्के त्याच्यात जर पंचावन्न टक्के जर विद्यार्थी नापासे तर पंचेचाळीस टक्के विद्यार्थी काय झाले या ठिकाणी पास झाले याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक दोन काय आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया आपण ते मी इथं काय करायचं पस्तीस चाळीस ची काय करायची पस्तीस चाळीस ची बेरीज करायची पस्तीस चाळीस किती आला पंच्याहत्तर त्याच्यातून दहा टक्के काय करून घ्यायचे वजा पासष्ट टक्के विद्यार्थी जर नापास आहे तर पस्तीस टक्के विद्यार्थी काय आहेत पास आहे म्हणजे आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक एक काय आहे बरोबर आहे आणि हे बघून घ्यायचं की आपल्याला नापास विचारले आहे का पास विचारलेलं आहे पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात व नेम जर चुकला तर दोन गुण कमी होतो म्हणजे या ठिकाणी काय आहे निगेटिव्ह सिस्टीम आहे संकेतने वीस वेळा नेम लावला तेव्हा त्या त्याला अठ्ठावन गुण मिळाले तर त्याचे अचूक नेम किती लागले असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय तर बघा याला तुम्ही या पर्यावरण पण जाऊ शकता डायरेक्ट पण सॉल्व करू शकतात असं एक उदाहरण मी पर्यावरून सॉल्व करून देतो तुम्हाला अनेक उदाहरण तुम्हाला मी डायरेक्ट सॉल्व करून देतो तर या ठिकाणी अचूकचा अर्थ तर अचूक नेम किती लागले असं विचारले तुम्हाला अचूक चार तो बरोबर नेम किती लागले अचूक चार तर काय होतो बरोबर बरोबर नेम किती लागले असं आपल्याला विचारलेलं आहे तर समजा टोटल नेम किती होते वीस होते वीस मध्ये जे अचूक नेम लागले ते सहा लागले तर मला सांगा जर अचूक म्हणजे बरोबर सहा लागले तर चुकले किती चौदा आता प्रत्येक बरोबर नेमसाठी किती मार्क मिळत पाच मार्क म्हणजे किती मार्क भेटले वीस तीस सॉरी परंतु काही चुकलेल्या नेम बरोबर मायनस पण होतील ना तर प्रत्येकी चुकलेल्या नेमसाठी दोन मार्क मायनस होतात तर चौदा नेम त्याचे चुकलेत तर किती मार्क मायनस होतील अठ्ठावीस म्हणजे तीस मिळाले आणि अठ्ठावीस काय झाले मायनस म्हणजे त्याला किती गुण मिळतात फक्त दोन गुण परंतु आपल्या इथं काय म्हटलंय की त्याला टोटल किती गुण मिळालेले आहेत त्याला मिळाले अठ्ठावन्न गुण म्हणजे पर्याय क्रमांक एक काय या ठिकाणी चुकलेला आहे आता दुसरा पर्याय चेक करतो तर बघा अचूक नेम समजा दुसरा पर्याय घेतला अचूक किती आले की की? ले 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 चौदा आले किती पैकी वीस पैकी मग चुकलेले किती आहेत तर चुकलेले किती आहेत सहा मग चौदा प्रत्येकी पाच गुण मिळतात बरोबर अचूक नेमसाठी तर चौदा पंच किती आला सत्तर आणि जर नेम चुकला तर दोन गुण काय होता मायनस साईन जुने काय आला बारा तर सत्तरहून बारा गेले किती आले अठ्ठावन्न याचा अर्थ त्याचे अचूक नेम किती लागले होते चौदा नेम त्याचे अचूक लागले होते आता अशा प्रकारचे एक्झाम्पल सर डायरेक्ट सॉल्व्ह करायचे विदाऊट युझिंग ऑप्शन तर कसं सॉल्व्ह करणार चला पुढचं उदाहरण मी तुम्हाला विदाउट युझिंग ऑप्शन सॉल्व करून दाखवतो तर बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात व नेम जर चुकला तर तीन गुण कमी होतात म्हणजे निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी रामने पंधरा वेळा नेम लावला तेव्हा त्याला पस्तीस गुण मिळाले तर त्याचे अचूक नेम किती लागले असा प्रश्न विचारलाय तर मी काय करतो सगळ्यात पहिले या ठिकाणी बघतो की किती नेम लावायचे होते तर नेम लावायचे होते पंधरा प्रत्येक नेमसाठी किती गुण प्राप्त होणार होते तर प्रत्येक नेमसाठी पाच गुण प्राप्त होणार होते याचा अर्थ स्पर्धा जी होती ती पंच्याहत्तर गुणांसाठी होती किती गुणांसाठी होते पंचाहत्तर गुणांसाठी आता पंच्याहत्तर पैकी त्याला किती गुण मिळाले तर त्याला मिळाले पस्तीस गुण म्हणजे त्याचे बाकीचे निगेटिव्ह मध्ये गेले तर निगेटिव्ह मध्ये किती गेले त्याचे चाळीस मार्क निगेटिव्ह मध्ये गेले आता बघा चाळीस मार्क निगेटिव्ह मध्ये जाण्यासाठी त्याला किती नेम चुकवावे लागतील ते आपल्याला बघायचे तर सगळ्यात पहिले मला हे बघायचं की जर एक नेम चुकला तर कितीचं नुकसान होतं तर बघा एक नेम चुकल्यावर आठ मार्काचं नुकसान होतं बघा पाच गुण मिळणार होते जे की मिळाले नाही चुकल्यामुळे आणि वरून तीन गुण काय होऊन गेले मायनस होऊन गेले तर एक गुण चुकल्यामुळे फक्त तीन मार्कांचं नाही तर तब्बल आठ मार्कांचं नुकसान होतंय आणि चाळीस मार्कांचं नुकसान होण्यासाठी किती नेम त्याला चुकवावे लागतील तर एक नेम चुकल्यास आठ मार्कांचं नुकसान होतंय दोन नेम चुकल्या सोळा मार्कांचं नुकसान होते तर असं चाळीस मार्कांचं नुकसान होण्यासाठी आठा पंचे चाळीस त्याला पाच नेम चुकवावे लागतील तर पाच नेम त्याचे काय झाले चुकले बरोबर मग मला सांगा मला चुकलेले नेम विचारले होते का नाही तर बरोबर किती आले अचूक किती आले मला अचूक नेम विचारले होते मग सांगा बरं पंधरा नेम होते टोटल त्याच्यामध्ये पाच चुकले तर पंधरातून पाच गेले किती आले दहा तर दहा नेम काय होते त्याचे अचूक नेम लागले होते त्याचे म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय होता तीन असं तुम्ही डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतात आणि ऑप्शन हो तुम्ही जाऊ शकतात पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया परत आहे बघा नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात व नेम जर चुकला तर एक गुण काय होतो कमी होतो म्हणजे त्या निगेटिव्ह सिस्टीम एक चीज ठेवली आहे बरोबर संकेतने वीस वेळा नेम लावला तेव्हा त्याला ते सत्तर गुण मिळाले तर त्याचे अचूक नेम किती लागले आता मी या ठिकाणी परत तुम्हाला पर्यायानुसार सॉल्व्ह करतो बघा एक एक पर्याय आपण चेक करूया बघा टोटल वीस नेम होते तर वीस मध्ये आम्हाला अचूक नेम किती लागले ते विचारले अचूक म्हणजे बरोवर आले मग बरोबर मध्ये एकतर पंधरा अठरा दहा चौदा असू शकतात तर मग समजा मी असं कन्सिडर केलं पंधरा नेम माझे अचूक होते आणि पाच नेम माझे काय होते चुकलेले होते तर बरोवर नेमसाठी किती मिळत आहेत पाच मार्क आणि चुकलेल्या नेमसाठी किती होतोय एक मार्क वजावतोय तर पंधरा पंच्याहत्तर आणि इथं किती निगेट होतील पाच तर दोघांची वजवाकी किती आली सत्तर त्याला किती मिळाले पाहिजे ना ते सत्तर मग किती मिळालेत त्याला इथे तर त्याला सत्तरच गुण मिळालेले म्हणजे आपला पहिलाच पर्याय या ठिकाणी काय होतंय राईट होऊन गेलाय बरोबर चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी चेक करूया बघा ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल ना तर मी कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकून ठेवेल डिस्क्रिप्शन मध्ये तिथं एक लिंक असेल त्याला क्लिक करायची तो डाउनलोड म्हणजे त्याला ते डाउनलोड करून घ्यायचे आणि आपल्या अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला असे भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आपण भरपूर सारे टॉपिक व्हिडिओज आपण टाकत राहतो आपली बॅच पण या ठिकाणी वनरक्षण तलाठीची बॅच सुरू झालेली आहे सीची बॅच पण आपली सुरू होऊन गेलेली आहे तर कुठल्याही बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नव्याण्णव सत्तर पासष्ट तीन त्रेसष्टच्या नंबरला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात इथं भरपूर सारे एक्झाम्पल आहे तर मी हे सगळे एक्झाम्पल या दोन व्हिडिओ बनवणार आहेत सगळेच एक्झाम्पल एका व्हिडिओमध्ये शक्य नाही आहे व्हिडिओ फार लेंथी जातो तर मी दोन व्हिडिओ बनवणार आहेत तर आपण जेवढे या ठिकाणी पॉसूल येऊ शकतात बघा किती मिनिटाचा व्हिडिओ झालाय बावीस मिनिटाचा अर्धा तासाचा व्हिडिओ मला बनवायचा आहे आणि राहिलेले उदाहरण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट टू मध्ये त्या ठिकाणी दाखवेल ओके तर बघा पुढचा प्रश्न आहे की एका संख्येला ने भागल्यास बाकी पंचवीस उरते तर त्या संख्येला एकोणवीसने भागल्यास बाकी किती उरेल तर काय करायचं बघा मित्रांनो ने भागल्यास बाकी किती उरते ने भागल्यास बाकी उरते पंचवीस तर त्याच संख्येला एकोणवीसने भागल्यास बाकी किती उरेल असं विचारलं नाही तर काय करायचं इथं पंचवीसला ने भागून टाकायचं तर एक एकोणवीस बाकी काय उरली या ठिकाणी सहा म्हणजे उत्तर काय आलं आपलं या ठिकाणी चार पुढचं उदाहरण घेतो सेम आताच म्हणजे तुम्हाला अजून समजेल तर बघा एका संख्येला पाच ने भागल्यास बाकी चार उरते तर त्या संख्येला तीनने भागल्यास बाकी किती उरेल तर इथं सिम्पल काय करायचं तुम्हाला चाराला तीनने भागून टाका चाराला कितीने भागून टाकायचं तीनने तर तीन, ने ला? ला तीन, ने तीन, ने तीन ने. एक तीन बाकी काय उरली एक म्हणजे पर्याय क्रमांक आपलं चार या ठिकाणी उत्तर बरोबर आलं सेम टू सेम पुढचा प्रश्न या ठिकाणी एका संख्येला भागल्यास बाकी किती उरते तेवीस उरते तर त्या संख्येलाय तेवीस बाकी काय शून्य त्याचा अर्थ उत्तर काय आपल्या या ठिकाणी दोन हे जर उदाहरण समजलं असेल ना मला कमेंट टाका की नाही समजलं सर मग मी तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करेल पण त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकावं लागेल की नाही समजलंय आता बघा साठ मीटर लांबीच्या दोरीचे दहा मीटरचा एक तुकडा असे सहा तुकडे बनवण्यास किती वेळा कापावे लागेल तर लक्षात ठेवायचं एक कायमस्वरूपी लक्षात ठेवायची गोष्ट तर बघा दोरी किती मीटरची आहे साठ मीटरची आणि आपल्याला तुकडे किती हवे तुकडे हवेत सहा तर एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या सहा तुकड्यांसाठी त्याला पाचच वेळा कापावं लागेल एक कमी करून घ्यायचा बघा समजा ही साठ मीटरची दोरी आहे बरोबर तर दहा दहा मीटरचे मला किती तुकडे करायचे सहा तुकडे सहा झाला पहिला तुकडा एक वेळा कापला इथून कापला मी बघा इथं एक कापला एक वेळा हात दुसरा तुकडा, तुकडा, तुकडा हात तिसरा तुकडा हा चौथा तुकडा ना हा पाचवा तुकडा तोडताच हा तुकडा वेगळा होऊन गेला या ठिकाणी तर सहा तुकडे हवे असेल तर किती वेळेस कापावं लागेल पाच वेळेस इथं किती तुकडे हवेत आठ तुकडे हवे तर किती वेळेस कापावं लागेल सात वेळेस म्हणजे याचं उत्तर आहे सात आहे आणि याचं उत्तर काय आहे पाच आहे म्हणजे तीन बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय बघा पुढचा प्रश्न आहे एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतकी फुले ठेवली बरोबर देवाला एकवीस फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे पाच फुले शिल्लक राहिली जर मंदिराला पन्नास पायरी असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी काय मित्रांनो हो? एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या पायरीवर पायरीच्या क्रमांक इतके फुलं त्यांना ठेवायचे ते याला तुमचं मंदिर बरोबर तर समजा एक नंबरची पायरी तर ते एक फुल ठेवलं दोन नंबरच्या पायरीवर दोन फुल तीन नंबरच्या पायरीवर तीन फुल चार नंबरच्या पायरीवर चार फुल अठ्ठेचाळीस नंबरच्या पायरीवर अठ्ठेचाळीस फुल एकोणपन्नास नंबरच्या पायरी एकोणपन्नास फूल आणि पन्नास नंबरच्या पायरीवर पन्नास फुल आणि मंदिरात काही फुलं वाहिली आणि तरी त्याच्याकडे काही शिल्लक फुलं राहिली तर मंदिरात किती फुले वाहिली आहेत एकवीस आणि शिल्लक किती राहिली आहे पाच तर याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुन्हेला एकूण संख्या असा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे काय फॉर्म्युला आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बागेला दोन गुन्हेला एकूण संख्या बरोबर आता हे संख्या सगळ्या पाठ करून घ्या मित्रांनो मी काय करतो पुढच्या पेजवर तुम्हाला हे सोडून देतो बरोबर तर टोटल मंदिराला पायऱ्या किती आहेत तर मंदिराला पायऱ्या आहेत या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बघा तर पन्नास पायऱ्या आहेत बघा या ठिकाणी दिलेले पन्नास पायऱ्या आता इकडून दोघी साईडने लाईट तर पन्नास पायऱ्या दिलेत तर पुढच्या प्रेशन मी या ठिकाणी सॉल्व्ह करतो तर बघा पहिली संख्या काय घेतली आपण एक घेतली शेवटची संख्या काय आली पन्नास बागेला काय घेतला दोन आणि एकूण संख्या किती आहेत मित्रांनो एकूण संख्या पन्नास पन्नास पायऱ्या तर पन्नास संख्या आल्या तर एक अधिक पन्नास किती आला एक्कावन्न बागेला दोन गुणीला काय आला पन्नास तर यांचा भागाकार काय आला पंचवीस जे ठिकाणी एकावन्न गुणीला काय केला पंचवीस केला पंचवीस एक पंचवीसशे पाच घेतला हातील गेला दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस दोन किती आला एकशे सत्तावीस म्हणजे बाराशे पंचाहत्तर फुलं पायऱ्यांवर लागून गेले मंदिरात किती फुले वाहिली एकवीस हातात किती शिल्लक राहिली पाच तर पाच आणि पाच दहा एक अकराशे एक ह्याच्या गेला एक तर सात आणि दोन नऊ एक दहाशे शून्य ह्याच्या गेला एक तर तेराशे एक फुलं लागली मित्रांनो किती तेराशे एक म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय बरोबर होता या ठिकाणी पर्याय क्रमांक होता बघा या ठिकाणी तेराशे पहिलाच पर्याय दिलेला आहे तेराशे फुलं लागली बरोबर तुम्हाला सॉल्व्ह करून देतो तर बघा परत या ठिकाणी एक, एक, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाची फुले ठेवली देवाला सात फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे सात फुले शिल्लक राहिली जर मंदिराला तीस पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती असा प्रश्न या ठिकाणी आहे तर बघा काय करायचं पहिल्या पायरीवर एक फुल आणि टोटल पायऱ्या किती आहेत मंदिराला तर पायऱ्या दिलेल्या तीस म्हणजे एक अधिक किती आला मित्रांनो तीस बागेला दोन गुणीला एकूण संख्या किती होत्या एकूण संख्या होत्या तीस तर तीस अधिक एक किती आला तीस अधिक एक एकतीस गुणीला तीस बागेला काय केला दोन तर दोन आणि तीस ला भाग दिला एकतीस गुणीला काय आला पंधरा तर गुणाकार करा पंधरा एक पंधराशे पाच याच्याला किती गेला एक आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस किती आला शेचाळीस म्हणजे चारशे पासष्ट हे झाले आता शिल्लक किती होते त्याच्या हातात सात आणि देवाला किती व्हायचे सात तर चारशे पासष्ट मध्ये किती पुलं ॲड होतील चौदा पाच चार नऊ सहा एक सात आणि घेतला चार तर चारशे एकोणऐंशी पुलं झाली तर आपला पर्याय क्रमांक काय आला या ठिकाणी तीन बरोबर आला ओके भरपूर सारे असे चॅलेंजिंग प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी मी विचारतात हे एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला देत आहे ते सॉल्व्ह करायचंय आता पुढचा प्रश्न आहे बघा तर हा आपण लास्ट प्रश्न घेऊया आणि इथं बरोबर आपला तीस बत्तीस मिनिटाचा व्हिडिओ येईल आणि राहिलेले उदाहरण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया पन्नास साठ एक्झाम्पल तुमच्यासाठी या ठिकाणी भरपूर एक्झाम्पल आणि पुढचे एक्झाम्पल तर अजून एकदम एन्जॉयफुल एक्झाम्पल आहेत तर बघा आजचा प्रश्न काय या ठिकाणी एका संख्येला ने गुणून आठ ने भागायचे होते परंतु चुकून आठ ने गुणले व चारने भागितले तेव्हा उत्तर सोळा आले तर बरोबर उत्तर काय असा प्रश्न आहे तर काय प्रश्न एका संख्येला ने गुणून आठ ने भागायचे होते परंतु चुकून आठ ने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले तर बरोबर उत्तर काय असा प्रश्न आहे तर बघा काय करायचं एका संख्येला संख्या माहितीने तर काय घेतलं एक्स चा किंवा लाला तर काय घ्यायचा गुणाकार चारने गुणायचे होते आणि भागायचे काय होते आठ ने पण जरा आमचा हिशोब करणारा जरा कच्चा होता त्याने कानाने थोडं कमी ऐकलं आणि त्याने उलट करून टाकलं त्याने काय केलं एक्सला ला काय केलं आठने गुणलं आणि काय केलं चारने भागितलं कितीने बघितलं चारने आता जर असा वेगळा प्रकार तो करेल तर उत्तर तो चुकणारच आहे तर त्याचं चुकलेलं उत्तर काय आलं मित्रांनो चुकलेलं उत्तर आलं त्याचं सोळा पण आपल्याला बरोबर उत्तर हवं आहे तर आपल्याला करेक्शन करावं लागेल ती संख्या शोधावं लागेल की काय होती तर या ठिकाणी बघा आठ छेद चार येणार तिकडं त्यांना व्यस्त जाईल व्यस्त म्हणजे काय होतंय वरची संख्या खाली खालची संख्या वर तर सोळा गुणीला चार चार वर चालला गेला आठ पुटे गेला खाली तर आठ एक आठ आठ जुन्या सोळा आणि एक्सची ची व्हॅल्यू आली चार जुने किती आली आठ ती आलेली व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुटअप करायची तर आठ गुणिला चार बागीला काय आलं आठ 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 काय झाला कॅन्सल म्हणजे राईट आन्सर काय आलं चार या ठिकाणी उत्तर काय आलं चार बरोबर या ठिकाणी मला एक्स ची व्हॅल्यू नव्हती विचारली तर मला विचारलं होतं की राईट आन्सर काय येईल तर राईट आन्सर काय चार जर एक्स ची व्हॅल्यू विचारली असते तर काय आली असती आठ बरोबर चला सेम प्रश्न आपण पुढं बघूया असाच प्रश्न तर बघा एका संख्येला चारने गुणून तीनने भागायची होते तर चारने गुणायचे होते एक संख्या जी की माहिती नाही आणि भागायचं काय होतं तीनने पण परत आपला जो ऐकणार होता तो कानाने कमी होता त्याने उलट करून टाकलं त्या संख्येला त्याने काय केलं त्या संख्येला त्याने तीन ने गुणून चारने भागून टाकलं तर जे चुकलेलं उत्तर होतं ते काय आलं नऊ आलं पण आपल्याला बरोबर उत्तर हवंय काय पाहिजे तिथं तर इथं काय केलं एक्स बरोबर नऊ गुण्हेला चार चेत काय घेतला तीन व्यस्त केला इकडं तर संख्या काय होती व्यस्त तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ तर ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी बारा ते बारा व्हॅल्यू होते पोटप केली बारा गुणीला चार भागीला काय केलं तीन तीन एक तीन तीन चोक बारा आणि चार चोक काय आला सोळा आला बरोबर राईट आन्सर काय मित्रांनो राईट आन्सर आहे सोळा आताच हो, होमवर्क साठी तुम्हाला एक उदाहरण आपण या ठिकाणी दिलेलं आहे एका संख्येला आठ ने गुणून ने भागायचे होते परंतु चुकून पाचने गुणले व आठने भागले त्या उत्तर पंचवीस आले तर बरोबर उत्तर काय आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया आणि राहिलेले जे प्रश्न उत्तरं जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाग दोन मध्ये या ठिकाणी बघूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपली अकॅडमी जॉईन करण्यासाठी नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रिसष्ट नंबरला संपर्क करा थँक्यू सो मच मित्रांनो